शरद पवार साहेब साहेब माहीत आहे, शरद पवारचं राजकारण पहिल्यापासून कुठे राजकारण आहे, त्यांचं राजकारण कोणालाच कळालं नाही, त्यांच्या घरातल्या माणसाला बी कळालं नाही, म्हणजे अजितदादा पवारला बी कळालं त्यांचं राजकारणासाठी बरेच नेते पुढे आले, पण काय आलं, राज सत्ता बदलत गेली, सत्ता बदलत गेली, आज शरद पवार साहेब बी माझ्या काळामध्ये 50-60 वर्षापासून ते राजकारणात आहे, तेहीसुद्धा करू शकले नाही साहेब. मराठाचा आरक्षणाचा मुद्दा हा बरेच काळापासून आहे, आणि कुणी जरी आलं तर तो कायद्याच्या पुढे संविधानाच्या बाहेर जाणार नाही. आता तुम्ही सांगितलं की स्वतंत्र व्यवस्था आहे, मग ते नेते भाजपमध्ये आल्यावर ते पुढं काही होत नाही म्हणतात बाकी चौकशी चालू, चौकशी अंतिम जे आल्यावर त्यांचे निर्णय होतो साहेब, जे ज्याच्यावर आरोप आहे तो ते जेलमध्ये जाणारच ना. भाजपला त्यांना जर क्लीन चिल मिळालं असेल तर ते मिळणार साहेब. पक्षामध्ये एकमेकाच्यावर आरोप तर करणारच आहे, आणि आरोपाशिवाय मला सांगा, पूर्वीच्या काळी राजव्यवसायच अशी होती की लढाई नाही केली जाती, आता शाब्दिक राजकारणाची एक बाजू असते आणि एकमेकावर आरोप केल्यानंतर सत्ता काबीज करणं असतं. आता त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांनी यांच्यावर आरोप केला होता, एखादं निष्पन्न जे आता मला सांगा, एखादं दुकान स्थापन केली तर ते कायदेशीर असं साहेब, ते कायदेशीर काही विना म्हणजे बेकायदेशीर कोणतंही काम होत नाही ना कुठंच. बरं, आता हे सगळं जे राजकारण चालू आहे 2024 याच्यामध्ये चाणक्य कोण आहे, काय वाटतं बरं तुम्हाला? याच्यामध्ये चाणक्य आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. शरद पवार असं काय वाटतं? शरद पवार साहेब माहीत आहे, शरद पवारचं राजकारण पहिल्यापासून कुठे राजकारण आहे, त्यांचं राजकारण कोणालाच कळालं नाही, त्यांच्या घरातल्या माणसाला बी कळालं नाही, म्हणजे अजितदादा पवारला बी कळालं त्यांचं राजकारण, त्यांना कळालं तेव्हा ते बाजूला झाले. पण लोक म्हणजे पवार साहेब चाणक्य राजकारणातले कशावर चाणक्य होऊ शकत, त्यांच्यापेक्षा केजरीवाल साहेबाला समजू शकतो. आज जाऊ दे त्यांच्या विरोधात आहे आमच्या ते, पण एक वैयक्तिक माणूस म्हणून त्याला मी मान्य करू शकतो, कारण त्यांनी दोन राज्यामध्ये सत्ता आणली साहेब, कशाच्या जोरावर आणली, त्याचं काहीतरी कर्तृत्व असेल ना, त्यामुळे शरद पवार ते करू शकले नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकले नाही ते. त्यांनी स्वतःच राजकारणामध्ये स्वतः मुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीच्या भरोशावर त्यांनी युती केली, 2-3 वेळेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले, तो योग्य गोष्ट नाही ते. आता ते शेवटी राजकारण आपण महाराष्ट्रात पाहिलं ते त्यांनी सुरुवात केलेली आहे, शरद पवार साहेबांनी सुरुवात केलेली आहे. मी आता माझं 58 वर्षाचं वय आहे, मी पहिले पूर्वी काळामध्ये राष्ट्रवादीचं काम करत होतो, पूर्वी काळामध्ये त्यांची जे एस काँग्रेस होतं तेव्हा मी एस काँग्रेसमध्ये काम करत होतो, तेव्हापासून पाहतो शरद पवार साहेबांनी, त्यांनी त्या काळामध्ये मी विलीनीकरण मुख्यमंत्री बनले. मग आता कोण कोणाला भारी पडतं? सुरुवात त्यांनी केली साहेब, आणि शेवट यांनी केला कोण? फडणवीस साहेबांना. त्यांच्या इतकं कोणाला जमलं नाही पण या अजून शरद पवार साहेबापेक्षा अजितदादाकडे युवा वर्ग जो आहे सगळ्यात जास्त नाही. राजकारणात आता कोण कोणाला भारी पडतंय, समजा चाणक्य नीती म्हणा, अभ्यास म्हणा, हुशार म्हणा, राजकारण म्हणा? मला तरी वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सगळ्यात पॉलिसी बाज माणसं दोन्ही ते आजच्या कंडिशन मध्ये बरोबर फायदा होईल सर, कारण काय माहिती आहे का, त्याने जी जोड लावलेली आहे प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी, ही योग्य अशा जोडी त्यांनी लावलेला आहे, त्या पद्धतीने ते त्यांचे पॉलिसीमध्ये इलेक्शन लढत आहे आणि जरूर मोदी साहेबांना त्याचा फायदा होणार. आता जर आपण इथं पाहिलं की सुद्धा जोडी जोडीनं फोटो लावलेत, इथं बाळासाहेबांचा मोदीचा, शिंदे साहेबांचा फडणवीसचा, तिकडे अजितदादा राज साहेबांचा, काय वाटतं मला सगळ्या फोटोकडे? आता कधी कधी मॅजॉरिटी वाढली, कारण हिंदू वोटर जे मनसेचं जे काही 10-15% जे कार्यकर्ते ते सुद्धा या महायुतीला सामील झाले. आता ते काय परिस्थितीनुसार होणार सर, ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं सर. आरक्षणाचा प्रश्न आताचा नाही आहे, याला काही माझा जन्म झाला तेव्हापासून मराठासाठी आरक्षण मागण्यासाठी बरेच नेते पुढे आले, पण काय आलं, राज सत्ता बदलत गेली, सत्ता बदलत गेली, आज शरद पवार साहेब बी माझ्या काळामध्ये 50-60 वर्षापासून ते राजकारणात आहे, तेही सुद्धा करू शकले नाही साहेब. मराठाचा आरक्षणाचा मुद्दा हा बरेच काळापासून आहे, आणि कुणी जरी आलं तर तो कायद्याच्या पुढे संविधानाच्या बाहेर जाणार नाही, घरचा ही हुकुमशाही नाही आहे, ही हुकुमशाही होणार नाही. कायद्यानं त्यांना बी मराठा आरक्षण मिळणार, पण कायद्यानं संविधानाने जे दिलेले ते आता सरकारने 8% आरक्षण दिलं ना, मग ते पारित होईल ना सर, ते पारित होईल, हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजवलं जाईल, आणि काय आता संभ्रम निर्माण झालेला आहे, तुम्ही मला 20% पाहिजे तर कसं मिळणार साहेब? मिळणार नाही ना, कोणीही देऊ शकणार नाही.
कोणताही नेता झाला आणि कोणत्याही सरकारला तो भी देऊ शकतो. संविधानाने दिलेला हक्क आहे. मी सुद्धा सांगू शकणार नाही, जे काही नेता सांगणार नाही त्याच्या बाबतीत कोणीच सांगू शकणार नाही. कारण शेवटी काय आहे, हे संविधानाने लिहून दिलेल्या कायद्यानुसार ते कायदे त्यांना बोलतील ना. आपण आम्हाला काय अधिकार आहे त्याचा? सर निवडणूक काही लोकांना जर समजा त्याबद्दल वाटत असेल की बा सरकार आता मागच्या काळातली जी सरकारांनी जी संविधानाला धरून जे मराठा आरक्षण देण्याचे प्रयत्न केले ते सगळ्यात जास्त शिंदे साहेबांनी केले. आता आतापर्यंत कोणत्याच सरकारनं या गोष्टी केल्या नाही. कुठून आला, तुमचं नाव काय? मी सिल्लोड तालुका, सिल्लोड तालुक्यात बोरगाव बाजार सरपंच. मी नंदू चव्हाण, नंदूरामराव चव्हाण. मी 84 पासून शिवसैनिक आहे. आडगावची सर.